दिनांक 26 ते 30 जून दरम्यान इटलीमध्ये जागतिक कामगार नेत्यांची परिषद होणार आहे. कंपनीमध्ये आरोग्य आणि सुरक्षा यावर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनतर्फे ही परिषद होत असून हिंद मजदूर सभेचे भारतीय प्रतिनिधित्व म्हणून नाशिक रोड येथील प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे यांना ILO ने आमंत्रित केले आहे. त्यानिमित्तानं प्रेस मजदूर संघाच्या वतीनं जगदीश गोडसे यांच्या सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं. विधान परिषदेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कार्यक्रमास प्रेसचे जनरल सेक्रेटरी बोलेवर बाबू, जनरल मॅनेजर व्यंकटेश कुमार, IC विजयकुमार सिंग तसंच प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर झुंझरे, राजेश टाकेकर उपस्थित होते. जगदीश गोडसे यांनी जपान, मलेशिया, स्पेन, बेल्जियम मधील परिषदांमध्ये भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून या सत्काराचं आयोजन करण्यात आलं होतं. आमदार नरहरी झिरवाळ यांच्यासह कामगार नेत्यांनी जगदीश गोडसे यांना शुभेच्छा दिल्या. तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देईन आणि तुमच्या ह्या अपेक्षा पूर्ण होऊन अशा पद्धतीची मी अपेक्षा मी परमेश्वराला विनंतीही करतो. या आषाढी वारीच्या काळात वारीला चालेल निश्चित पांडुरंग त्यांना जे देईल तेच आपल्यालाही वाटत आहे कारण बघितलंय परदेशाचा वेगवेगळाच आनंद असतो. जो मला एक वेळा तो मिळणार त्यांनी आता अनेक वेळा गेले त्याच्यामुळे काय त्यांना नवल नाही. पण माझी विनंती आहे यत्ते जाता तुम्ही असं नाही केलं पाहिजे. आता आमचा ॲप कस्टमरच चाळक पाळक घ्यायची सजवून आलेला विषयी ती जाऊन जपान जपान माहीत होत काय असेल कपडे घ्यायचे ना कपडे खूप बोलायला संधी आहे. वेळ न घेता भाऊंना मनापासून लाख लाख शुभेच्छा दे आपल्या सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा दे आणि पुन्हा भाऊच्या बरोबर अजून भाऊच्या पावलावर पाऊल ठेवून अजून काही नाही म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळा भाऊलाच देऊन देता याचा अर्थ तुम्ही अजून कोणी जाणीस तयार करा सगळे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्ही अजून जा कुणी ना कुणी जाण्याचा एक धाडस करा. पण ते जाताना देशात बाहेर देशात कोणी जाऊ शकत पण जे जाण्याला काही एक वेगळे पण आहे एक भूषण म्हणून आपल्या देशाचं भूषण म्हणून त्या ठिकाणी जाणार आहे त्याला एक वेगळा अर्थ आहे. तो मान सन्मान आपल्या नाशिकला मिळाला आहे. मी मनापासून भाऊंना सगळ्यांना धन्यवाद देईल आणि आषाढी एकादशीच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय जय महाराष्ट्र. जय मजदूर संघाच्या माध्यमातून प्रेस कामगारांचं कायम हित जोपासल्याचं मनोगत जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे यांनी व्यक्त केलं. सगळं जे काही मला मिळालंय हे सगळं मी तुमच्या सर्व कामगारांना त्या ठिकाणी समर्पित धर्मप्रणय करतो कारण हे सगळे आशीर्वाद तुमचे त्या ठिकाणी आहेत. म्हणून कामगार बांधवांनो चळवळीमध्ये काम करत असताना आपण सगळीकडे बघतोय की अतिशय कठीण परिस्थिती आहे. रोजगार त्या ठिकाणी मिळत नाहीये. कामगारांच्या हाताला काम नाहीये. कामगार कायद्यांमध्ये बदल होत आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या दोन्ही कारखान्यामध्ये कामगारांच्या हाताला काम आहे. कामगार आज आर्थिकदृष्ट्या सक्षम आहे. आज त्या ठिकाणी मॉडर्नायझेशन होत आहे. मॉडर्नायझेशन होत असताना पुढच्या पिढीकरता हा कारखाना त्या ठिकाणी उभा राहणार आहे. नाशिकची आणि नाशिक रोडची अर्थवाहिनी म्हणून समजणारा हा कारखाना पुढच्या 50 वर्षाकरता सक्षम करण्याचं काम तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं संघटनेने त्या ठिकाणी केले आणि म्हणून सांगण्यामागचा हेतू एकच आहे की IFP आणि CNP हा ब्रिटिशरांनी स्थापन केलेली ही संस्था त्या टायमाला ब्रिटिशरांनी त्या ठिकाणी कुठल्या तरी विचारानं या ठिकाणी दोन्ही कारखान्यांची स्थापना केली. हे कारखाने टिकले पाहिजे त्या कामगारांच्या हाताला काम असलं पाहिजे आणि जे वैभव माझ्या पूर्वजांनी त्या ठिकाणी टिकवलेलं आहे म्हणजे या ठिकाणी परदेशी नोटा आपण त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. आपण भूतानच्या छापलेल्या आहेत, नेपाळच्या छापलेल्या आहेत, पाकिस्तान, बांगलादेश त्या ठिकाणी चायना अनेक देशांच्या नोटा स्वतंत्र काळापूर्वी आपण त्या ठिकाणी बनवून देण्याचं काम केलेलं आहे. पूर्ण भारतामध्ये पासपोर्ट आपण बनवतोय म्हणून आपण खूप भाग्यवान आहोत. आपण कुठलं तरी
चांगलं कर्म केलेलं आहे की अशी देशाची सेवा करण्याचं काम तुम्ही आम्हाला त्या ठिकाणी मिळत आहे. आणि म्हणून मी मला स्वतःला खूप भाग्यवान समजतो की मला असे सभासद असे कामगार त्या ठिकाणी भेटलेले. आणि मी नेहमी सांगतो का ही जवळ एका एकट्याचं काम नाहीये, एक संघटन कौशल्य. माझ्या बरोबर मजदूर संघामध्ये निवडून आलेली सगळी टीम, माझ्या बरोबर काम करणारे वर्क कमिटीची सर्व टीम, माझ्यावर काम करणारी व्यवसायची संपूर्ण टीम, आज आपली सोसायटी, आज 200 कोटीचा टप्पा आपण पार पाडतोय. महाराष्ट्रामध्ये पगारदार नोकऱ्यांच्या संस्थेमध्ये एक नंबर संस्था आहे जी ISPM क्रॉस सोसायटीच्या सर्व डायरेक्टरची टीम. कालच आता आपण EPF GPF चं व्याजदर संपूर्ण भारतामध्ये 7.10% व्याजदर सरकारने जाहीर केलं, आपण 9% दिलं. संपूर्ण EPF ला त्या ठिकाणी 8.15 व्याजदर आहे, आपण त्या ठिकाणी 9% दिलं. या प्रसंगी मजदूर संघाचे कार्तिक डांगे, प्रवीण बनसोडे, अशोक पेखळे, अशोक जाधव, इस्माईल शेख, संतोष कटाळे, अण्णा सोनवणे, राहुल रामराजे, विकास बर्वे, नितीन तेजाळे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. प्रशांत जेजूरकर, दिशा न्यूज, नाशिक रोड.